कोल्हापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 18 आणि 19 दरम्यान स्वप्नील नागरकर या शिक्षकांच्या घरी घरपोडी चोरी झालेली होती। त्याचप्रमाणे अंगणामध्ये लावलेली त्यांची सियाज कंपनीची 11 लाखाची कार चोरीला गेली होती। याचा इंदापूर पोलिसांनी तपास करून यामध्ये सुरुवातीला 2 आरोपींना मुंबई येथून अटक करण्यात आलेली होती। त्यांच्याकडून 11 लाख रुपये किमतीची सियाज गाडी जप्त करण्यात आलेली होती। त्यानंतरनं सदर आरोपींना अटक करून त्याच्याकडून सखोल तपास केला असता तपासामध्ये सदर आरोपींनी इंदापूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचे तसेच मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केलेले असून सदर आरोपीताकडून त्यांच्या गजरतीमध्ये गुन्ह्यातील चोरलेले सोने तसेच इतर गुन्ह्यातील मुद्देमाल असा एकूण 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आतापर्यंत इंदापूर पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्यामध्ये 15 मोटरसायकली वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या इंदापूर पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। अद्याप सर्व गुन्ह्यांचा तपास चालू असून यामध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तसेच इतरही जिल्ह्याच्या सीमेवरील भागातील मोटरसायकली देखील त्या आरोपींनी चोरल्याचे कबूल केलेले आहे। इंदापूर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये तसेच आपल्या दुकानाच्या शेजारी कुणी आंब्याच्या व्यवसायासाठी किंवा अन्न व्यवसायासाठी व्यक्ती भाड्याने येऊन राहत असेल तर त्याबाबत आपण माहिती त्वरित इंदापूर पोलीस स्टेशनला द्यावी। तसेच सदरच्या ज्या गाड्या जप्त केलेल्या आहेत मोटरसायकली या बाबतीमध्ये ज्या ज्या नागरिकांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून त्यांची कागदपत्रं आणून त्याबाबत खात्री करावी। व ग्रामीण भागामध्ये अशा बऱ्याचशा गाड्या आहेत की त्या या आरोपीच्या माध्यमातून विकत घेतलेल्या आहेत। अशा देखील गाड्यांची बाबतीमध्ये काही माहिती असल्यास ग्रामीण भागातील पोलीस पाटील ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी त्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनला द्यावी। त्याचे नाव गुप्तचरण देईल। सदरची कारवाई गुन्हे ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचे ॲडिशनल SP साहेब श्री मोहिते साहेब त्याचप्रमाणे बारामती उपविभागाचे DYSP माननीय इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे। जय हिंद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।